जनवादी साहित्य संमेलन माननीय कुमार केतकर व्याख्यान क्रमांक 3 30 वर्ष आणि त्याच्यानंतर गांधीजींचा आपल्याला म्हणू शकतो आपण प्रभाव येतो सुद्धा लगेच पहिले 2 वर्ष नाही ते महाराष्ट्राचा देशाचा दौरा करतो मग वाढला कधी पक्ष तसा आणि परंपरा टिकून काय राहिली 1885 त्या 1915 नंतर बाकीचं बघू ही परंपरा टिकून राहिली कारण त्या पक्षाचे ते जे लोक होते ते सगळ्या देशात आणले होते गांधीजीचे अनुयायी कोण होते राजगोपालाचार्य गांधींना तामिळ येत नव्हतं अजिबात येत नव्हतं तामिळ त्यांना तीनच भाषा येत होत्या हिंदी गुजराती आणि इंग्लिश त्यांचं बहुतांश लेखन हे गुजराती हिंदी किंवा इंग्लिशमध्ये झालेलं आहे त्यांचे सगळे जे व्हॉल्युम्स आहेत ते त्याच्यात आहेत गुजरातीमध्ये तारा पत्र सगळा पण त्यांना तामिळ येत नव्हतं त्या अर्थाने त्यांना बंगाली येत नव्हतं त्या अर्थाने त्यांना पंजाबी येत नव्हतं असं असताना आणि सर्टनली त्यांना अफगाण भाषा तर अजिबात येत नव्हती पण अफगाण गांधी ज्यांना आपण म्हणतो फ्रॉन्टियर गांधी म्हणजे खान अब्दुल गफार खान त्यांच्या हाताखाली जे अनुयायी होते उदय किरणला 1 लाख उदय किरणला ते जे अनुयायी होते ते सगळे सशस्त्र हिंसावादी कट्टर अफगाणिस्तान ते दोन्ही खांद्यांवरती त्यांच्या त्या जुन्या पद्धतीच्या बंदुका असायच्या दोन्ही खांद्यांवर अशा काढायचे महाराजांनी सज्ज असायचे त्यांचा हिंसेला विरोध नव्हता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हिंसेने प्रश्न सुटतात असे ते लोक होते 1 लाख त्या 1 लाख लोकांनी गांधीजींच्या पायाशी सगळी शस्त्र ठेवली सगळ्या बंदुका ठेवल्या आणि सांगितलं आम्ही आजपासून अहिंसावादी झालेलो आहोत म्हणून खान अब्दुल गफार खानांना आपण फ्रॉन्टियर गांधी म्हणतो त्यांनी अशा प्रकारे केलं तर गांधीजींना कुठे भाषा येत होती अफगाण किंवा येत नव्हती पण त्यांच्या विचारामुळे हे सगळे लोक त्यांच्याकडे आले राजगोपालाचार्यांसारखे तामिळ आले राजगोपालाचारी के आजच्या पारंपरिक भाषेमध्ये सध्याच्या पूर्वामी म्हणता येणार नाही ते पारंपरिक होते त्यांचा भगवद्गीतेचा अभ्यास होता हिंदू धर्माचा अभ्यास होता पण ते जातीवादी नव्हते ते धर्मवादी नव्हते आक्रमक नव्हते आत्ताच्या भाषेत ते उजव्या विचारसरणीचे पण ते कट्टर गांधीवादी होते आणि कट्टर सेक्युलर होते आणि ते सेक्युलर गांधीवाद जरी तो उजव्या विचारसरणीचा असला तरी त्यांनी कधी धर्म हा राजकारणात येऊन दिला नाही धर्माचा अभ्यास केला के मुन्शी हे पण रायटिंग होते पण त्यांनी तो धर्म कधी राजकारणात येऊन दिला नाही आणि धर्माच्या आधारे लोक डिवाईड केले आता लोकमान्य टिळकांना प्रतिगामी म्हणायची पद्धत आहे लोकमान्य टिळक प्रतिगामी होते का काहीतरी सामाजिक व्यक्तिगत जीवनात होते त्यांचं आणि शाहू महाराजांचं झालेलं संघर्ष तर आपल्याला सगळीकडे नोंदी त्याच्या भरपूर उपलब्ध आहे परंतु त्याच लोकमान्य टिळकांनी रशियामध्ये क्रांती झाल्यावर त्याचं स्वागत करणारे लेख लिहिले आणि रशियन क्रांतीचं स्वागत करणारा हा कोण माणूस आहे पगडी झाली ब्राह्मण पुण्याचा अशी चौकशी इंग्लंडमध्ये सुरू झाली आणि त्या इंग्लंडमध्ये त्या चौकशीला कारण होतं स्वतः लेनिन लेनिनने इंग्लंडच्या कम्युनिस्ट पक्षासाठी कोण आहे ते टिळक की ज्यांना अटक झाल्याबरोबर मुंबईचा तमाम गिरणी कामगार हा संपावर गेला आता हा प्रश्न त्यांना पडला कारण टिळक त्यावेळेला त्या पक्षात होते टिळक तर म्हणून स्वातंत्र्याच्या अगोदर 27 वर्ष वाढले त्यामुळे त्यांचं सगळं काळ आणि परिसरच वेगळा आहे त्यामुळे त्यांचं प्रतिगामित्व किंवा पुरोगामित्व याच्यात म्हणजे अविच्छेद नाही परंतु मुद्दा असा की असा आपल्या देशाच्या विचारांचा प्रवास झालेला आहे ह्या देशाच्या विचारांचा हा प्रवास हा इतिहासाचा भाग आहे तो आपल्याकडे सांगायची परंपरा आता फुटली आहे आता प्रत्येक गोष्टमुळे वेदातच सांगितलेली आहे आता गमत अशी की आपला देश इतका हळूहळू निर्बुद्धीकरणाकडे चालतो की माझा आणि बुद्धिप्रामाण्यवाद या संकल्पनेवरती विश्वास गळमळायला लागला आहे कारण असं की बुद्धिप्रामाण्यवादामध्ये बुद्धीच्या निकषावरती बघायचं असं आहे आता पुण्याच्या मुंबईच्या हाथीसन दास हॉस्पिटलमध्ये समोर प्रचंड मोठा श्रोतृवृंद त्यात सगळे डॉक्टर्स आणि सर्जन्स टॉप डॉक्टर्स देशातले त्यांच्यासमोर नरेंद्र मोदी सांगतात डॉक्टर सर्जन्सच्या समोर सायंटिस्टच्या समोर की आपल्याकडे घुसपक विमान होतं म्हणजे एरोनॉटिकल इंजिनिअरिंग होतं त्याच्यामधनंच ते रामाच्या काळच्या कथा आहेत सगळ्या आपल्याकडे जेनेटिक इंजिनिअरिंग होतं म्हणूनच 100 कौरव एकाच वयाचे कसे कारण ते जेनेटिकली तयार केले होते टेस्टिंग बेबीचं सगळं संशोधन तेव्हाच झालेलं आहे नाही तर 100 मुलं व्हायला 100
वर्ष साधारणपणे लागतील ना बाईला, तर 100 तोरं एकाच वयाचे एकाच टाईपचे दिसणारे, म्हणजे जुळी हा शब्द पण नाही वापरायचा. तर त्या 100 जन्म देणारी माताजी आहे, ती माता टेस्टूट माच्या माध्यमातून ती माता झाली. म्हणजे आपल्याकडे एवढं संशोधन तेव्हा झालेलं आहे, हे अधिकृतपणे सायंटिस्ट, सर्जन्स, डॉक्टर्स, अकॅडमिक्स, रिसर्चर्स यांच्या समोर नरेंद्र मोदींनी केलं. एकाही माणसाने हात पण नाही वर केला की मी फळ शेतफळ खाल्ले नाही, फळफळ टाकले नाही, एवढं पण सांगायला कोणी हात वर नाही केला. सगळ्यांनी मुकाट्याने ऐकून घेतलं, त्याच्यानंतरही कुठे काही चर्चा झाली नाही. मग काय विचारता, हे जर प्रत्यक्षात होत असेल आपल्या देशात कोणाकडनं, तर सर्वात सुशिक्षित आणि सर्वात ॲडव्हान्स सुशिक्षित वैज्ञानिक पातळीवर ते जर सगळं मोदींचं नवीन वाङ्मय आपण जर मान्य करत असतील, तर मग आपण निर्वृद्धीकरणाच्या दिशेने चाललो आहे नाही तर काय. माझं काही म्हणणं नाही असं जर कोणी म्हटलं की पूर्वी एखाद्या गोष्टीचं संशोधन आपल्याकडे झालं, ठीक आहे झालं असेल ना, आम्ही काही नाही म्हणत नाही. फक्त मग तुम्हाला त्याचा पुरावा द्यायला किंवा त्याचं एरोनॉटिकल इंजिनिअरिंगमध्ये जी तत्त्व आहे, त्याचं जे गणित आहे, त्याचं जे पदार्थ विज्ञान आहे, ते असं असं होतं, त्याचं असं असंच आहे. तेव्हाही विमान उडलं तरी तसंच उडणार, तेव्हाही गुरुत्वाकर्षणाचे नियम तेच असणार, आताही तेच गुरुत्वाकर्षणाचे नियम आहेत. ते तुम्ही सांगा आणि मग सांगा की तेव्हा पुष्पक होतं त्यावेळेला आमच्याकडे हे पण विद्वान विज्ञान होतं आणि ते त्या वेळच्या विद्वानांनी मांडलेलं आहे. ते न सांगता नुसत्या मायथॉलॉजीतल्या कथा, पुराणातल्या कथा यालाच विज्ञान आणि इतिहास मानणं हे सध्या सर्वत्र चालू आहे. पंडित नेहरूंचं नावच गळून टाकतायत गुजरातमध्ये आणि मध्य प्रदेशमध्ये आणि उत्तर प्रदेशाच्या इतिहासातलं नावच नाही. म्हणजे पंडित नेहरूंचा स्वातंत्र्यपूर्व काळात किंवा स्वातंत्र्योत्तर काळात काही रोलच नाही आहे. आता रोल फक्त कोणाचा आहे, तर सावरकर, सुभाषचंद्र बोस, बाकी कोणाचा नाही. आणि आंबेडकर, आंबेडकरांचा का, कारण आता त्यांना तो परवडतोय राजकीयदृष्ट्या म्हणून, त्यांना करायचंही नको आहे. कारण तो जर त्यांना खरोखरच हवा असता तर त्यांचं वर्तन, राजकीय वर्तन वेगळं झालं असतं. आता तर तो राजकीय कामापुरता त्यांना डॉक्टर आंबेडकरांचा पुरका आहे, त्याच्यामुळे आंबेडकरवाद्यांनी भरून जाऊ नये आणि आंबेडकरवादी पण आंबेडकरी नसलेले असे जे आहेत त्यांनी असं म्हणलं आहे की पण मोदी नाही म्हटलं तरी पुरोगामी येतं, ते बघा आंबेडकरचं केवढं कौतुक करतात. तर त्यांना हे लक्षात आलं पाहिजे की आंबेडकरांचं ते कौतुक आहे ते आंबेडकरच्या विचाराचं नाही. आंबेडकरांच्या कोणत्याही विचाराचं, चारित्र्याचं, इतिहासाचं ते वर्णन नाही, तो आधार नाही, तो रिस्पेक्ट नाही, ते त्यांचं राजकीय आहे. जसं रामसुद्धा राजकीय आहे, राम अजिबात धार्मिक नाही. अगदी मला तुम्ही विचाराल ना तर ते हिंदू राष्ट्रावर ठीक आहे, मोदींचा हिंदू राष्ट्रावरती विरोध पाठिंबा नाही त्यांना, त्यांना फक्त स्व माझी प्रतिमा मी माझी सत्ता एवढंच त्यांना माहिती आहे. त्याच्यासाठी जे जे उपयोगी पडेल ते ते घ्यायला ते तयार आहे. आता असं काही लोक म्हणतात की 22 जानेवारी ही जी तारीख आहे याच दिवशी तो ऑस्ट्रेलियन धर्मगुरू जो होता तो त्याची मुलं तिकडे ओडिशामध्ये मारली गेली, तीच 22 जानेवारी डेट आहे असं त्या ख्रिश्चन धर्मगुरूबद्दलचा संदर्भ दिला जातोय. त्याच वेळेला मोदी ख्रिश्चन धर्मिकांना भेटतात, धर्मगुरूंना भेटतात चर्चमध्ये जाऊन, आणि त्यांना आपण सगळे एकत्रच आहोत. केरळच्या अल्फोन्स म्हणून एक राज्यसभेचे माझे कलीग होते परवापर्यंत, ते म्हणतात ख्रिश्चन धर्म तर पूर्णपणे राम मंदिराच्या बाजूनी आहे आणि तेही ख्रिश्चनांच्या बाजूनी आहेत. तुम्ही असं का समजता की मोदी हे ख्रिश्चन धर्मविरोधी आहेत?